नमस्कार, डिजिटल प्रभात मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण एक वेगळ्या विषयावरती गप्पा मारणार आहोत. खरं तर गायीचं दूध याला वैद्यकीय क्षेत्राने सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात मानलेलं आहे. त्याचे आरोग्यावरती त्याचे जे होणारे परिणाम आहेत आणि त्याचे फायदे जे आहेत, ॲलोपॅथी असू देत, होमिओपॅथी असू दे किंवा आयुर्वेदी असू दे, या तिन्ही वैद्यकीय क्षेत्रांमध्ये गायीच्या दुधाला खूप मोठ्या प्रमाणात महत्त्व दिलेलं आहे. सध्याची परिस्थिती जी आहे ती आपण सगळ्या अनुभवतच आहोत. एकूणच वातावरण खूप जास्त गंभीर झालेलं आहे. अशा स्थितीमध्ये तुमच्या शरीरातील जी ताकद आहे, इम्युनिटी पॉवर जी आहे, ती जास्तीत जास्त वाढवावी असं प्रत्येकजण आपल्याला सल्ला देत असतात. मग या सिच्युएशनमध्ये गायीचं दूध आपल्याला कशाप्रकारे उपयुक्त ठरेल किंवा मग नेमके त्याचे काय फायदे होणार आहेत आणि आपल्यासाठी त्या गायीचं दूध डिरेक्टली कंझ्युम करता येईल यासाठी आपण काही आपल्यासाठी काही प्रोडक्ट उपलब्ध आहेत का, या सगळ्याच विषयांवरती आज आपण गप्पा मारणार आहोत. या विषयावरती आपल्यासोबत बोलण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत RPS बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे संचालक आणि पुण्यातील धन्वंतरी मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड यांचे संचालक श्री प्रकाश खलाटे सर. नमस्कार सर. नमस्कार सर. तुम्ही गायीचं दूध आणि आयुर्वेदिक विविध आयुर्वेदिक प्रोडक्ट्स याबद्दल बरंचसं काम केलेलं आहे, तर आम्हाला सर्वप्रथम तुमच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल की तुमचा थोडा परिचय आमच्या. नमस्कार, मी प्रकाश खलाटे, मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ RPS बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड आणि डायरेक्टर ऑफ धन्वंतरी डिस्ट्रीब्युटर प्रायव्हेट लिमिटेड. RPS बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड ही एक अशी कंपनी आहे, हे फक्त आणि फक्त आईचं पहिलं दूध जसं असतं तसंच गाईचं पहिलं दूध असतं त्याच्यावरती हे काम करते ही कंपनी. तर बेसिकली आईच्या दुधाला जेवढं महत्त्व आहे तेवढंच गाईच्या दुधाला महत्त्व आयुर्वेदाने लिहिलेलं आहे. मग काय सांगितलं त्यांनी, आयुर्वेदाने 5000 वर्षापूर्वी आईच्या दुधाच्या बरोबर गाईच्या दुधाची तुलना केलेली आहे. तर आयुर्वेदात काय म्हटलेलं आहे, तर हे गाईचं पहिलं दूध जे आहे तर हे ह्याला याने पियुष म्हटलेलं आहे. आता पियुष म्हणजे काय, भावप्रकारचा अर्थ जर आपण बघितला तर पियुष म्हणलं की नेक्टर, नेक्टर म्हणलं की अमृत, म्हणजे एवढी तुलना एक अत्युच्च तुलना केलेली आहे. मग RPSने काय केलं याच्यावरती, ज्याला भाऊ का म्हटलेलं आहे म्हणजे तुलना केलेली याची, तर याच्यामध्ये आम्ही केमिकल अनालाइज केलं त्याच्यामध्ये गाईच्या पहिल्या दुधामध्ये. मग आम्हाला सगळ्यात महत्त्वाचा कुठला घटक मिळाला, तर दॅट इज हिमोग्लोबिन्स, लॅक्टोफेरिन, PRPs हे इम्युन फॅक्टर्स मिळाले, त्यानंतर काही ग्रोथ फॅक्टर्स मिळाले, त्यामुळं गाईचं दूध हे अनन्य साधारण आहे. आपण सगळेजण पाहता की गाईच्या गोमूत्रावरती बरंचसं काम झालेलं आहे, गाईच्या शेणावरती काम झालेलं आहे आणि हे सर्वच्या सर्व अतिउच्च घटक आहे मानवासाठी, हमेशाही लोक बऱ्याच वेळा उपयोगी पडलेले आहेत. परंतु आईनंतर फक्त आणि फक्त कोणचा म्हणजे रोगप्रतिकार क्षमता देऊ शकतात ते गाई, तर त्याच्याविषयी आम्ही काम केलेलं आहे. सर, आपण आता सगळे एक गंभीर परिस्थितीमध्ये आपण सध्या आहोत. कोरोना संसर्ग सगळीकडे आता खूप वेगाने पसरत आहे, तर अशा याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक वैद्यकीय तज्ज्ञ आहे ते सांगतात की तुमची जी इम्युनिटी पॉवर आहे ती तुम्ही वाढवा, तर त्याच्यासाठी आपण पण एक प्रोडक्ट काही समोर आणलेला आहे, तर त्याबद्दल थोडी माहिती सांगा. फार चांगला प्रश्न आहे. आता तुम्ही बघा, साधारणतः करोना हा नवीन नाही, हा SARS फॅमिलीतून आलेला व्हायरस आहे. 2004 याच्यावरती मेडिकल सायन्स काम करत आहे आणि COVID-19 याचा जन्म आहे ना 2019 नोव्हेंबरला झालेला आहे. तर याचा जन्म ज्यावेळेस झाला तेव्हा आपण एक बघितलेलं की हा पूर्ण जगाला आजच्या तारखेला त्याने का नाही ग्रासत केलेला आहे. मग साधारणतः काय पहिलं तर आपण म्हणजे रोगप्रतिकार क्षमता वाढवणं हा एकमेव ऑप्शन आहे. रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी आपल्याकडे बऱ्याच प्रकारच्या हर्ब्स आहेत, फळं आहेत आणि जे काय मिळते अवेलेबल आहे, म्हणजे जे काय आपण ॲलोपॅथी असेल, आयुर्वेद असेल, पण ही सगळी रोगप्रतिकार क्षमता वाढवतात. परंतु तुम्हाला रोगप्रतिकार क्षमता जी आहे आईनंतर फक्त आणि फक्त गाईच्या पहिल्या दुधामधून जे घटक आहे हे तुमची रोगप्रतिकार क्षमता बनवण्यासाठी, ज्याला आपण इम्युनिटी म्हणतो, ते बनवण्यासाठी, वाढवण्यासाठी आणि मेंटेन करण्यासाठी त्याचा फार महत्त्वाचा उपयोग होतो. मग आम्ही याच सत्रामध्ये गेली 20 झालं मी गाई आणि माई या दोन गोष्टीवरती काम करतो. सुरुवातीला माझ्या आयुष्यामध्ये एक अमेरिकन कंपनी आलेली होती. ही अमेरिकन कंपनी गाईच्या पहिल्या दुधातून PRP आणि प्रो लाईन रिच पॉलीपेप्टाइड हा एक घटक वेगळा केलेला आहे. त्याचं काय काम आहे आपल्या शरीरामध्ये, त्याचं महत्त्वाचं काम आहे, हे RRR वॅक्सिन म्हणून काम करतं, हे शरीराची इम्युन आर्मी म्हणून काम करतं. म्हणजे कसं करतं, साध्या भाषेत समजा आपण प्रयत्न करूया तर रेकॉग्नाइज द बॅक्टेरिया आणि व्हायरस अँड फंगस, रिॲक्ट विथ WBC, रिमेंबर इट. म्हणजे कुठला रोग आहे
जो रोग व्हायचे तीन कारण आहेत, एक बॅक्टेरिया, व्हायरस आणि फंगस. मग ह्याला ओळखायचा, ओळखल्यानंतर आहे ना WBCद्वारा त्याचा एक नाही समूळ नायनाट करायचा, आणि नायनाट केल्यानंतर एक नाही त्याला परत लिहून ठेवायचं कशा प्रकारे नायनाट केला, म्हणजे परत जर तो व्हायरस बॅक्टेरिया फंगस आला तर त्याचा दुष्परिणाम जो आहे तो शरीरात लागू नये, आणि त्याचा म्हणजे समूळ नष्ट करण्याचं काम हा PRP करतो. एक घटक, ज्या घटकाची किंमत आजच्या तारखेला भारतीय माणसाला परवडू शकत नाही, तर साधारणतः आम्ही 6 वर्ष त्याच्यामध्ये काम केलं, जगामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात काम केलं. परंतु आम्ही त्याच्या पुढच्या बाजूला लक्ष घातलं, कारण जर गाईच्या दुधातील एक घटक जर एवढं काम करू शकतो तर आम्ही काय केलं, त्याचं गाईचं संपूर्ण दूध आहे किती महत्त्वाचं आहे, त्याच्यामध्ये महत्त्वाचे 3 कंटेंट तयार होतात. एक इम्युन फॅक्टर्स, ज्याच्यामुळे आपली रोग प्रतिरोधक क्षमता वाढते. दुसरा जो आहे तो ग्रोथ फॅक्टर्स आहे, शरीरातले किडनी आहे, लंग आहे, हार्ट आहे, ब्रेन आहे, लिव्हर आहे, ह्यांना मेंटेन करणं, म्हणजे त्यांची काय मेंटेनन्स, जसं तुम्ही गाडी नवीन घेतला की 15,000-10,000 किलोमीटरला त्याचं सर्व्हिसिंग करता, म्हणजे त्यांना चांगलं राहावं म्हणून, तसं शरीरातले महत्त्वाचे जे ऑर्गन्स आहेत जे आईच्या पोटामध्ये असताना ज्या तत्वाने तयार झालेले आहेत ती तत्वं बाजारात आज मिळत नाही आहेत. मग याला कोण आहे, तर नेक्स्ट जर म्हटलं ते तत्व जे आहेत आईनंतरने गाईच्या दुधामध्ये तुम्हाला ते ग्रोथ फॅक्टर्स मिळतात, ते तुम्हाला मेंटेन करतात. मग धन्वंतरीने, हा म्हणजे धन्वंतरी आमची मदर कंपनी, मग त्याने आम्ही एक RPS बायोटेक नावाची कंपनी 2009 आम्ही गुजरातमध्ये एस्टॅब्लिश केले. तर हे एस्टॅब्लिश करण्यामध्ये डॉक्टर रमेश पाटील MD मेडिसिन आहेत, माझे दुसरे मित्र डॉक्टर शशिकांत गुळमकर, आम्ही तिघांनी मिळून एक नाही RPS बायोटेक आणि धन्वंतरी याचीसुद्धा म्हणजे सुरुवात केली. याच्यामध्ये महत्त्वाचा उद्देश काय होता, गाईच्या पहिल्या दुधामध्ये जे कोलेस्ट्रॉल ज्याला म्हणतो, ज्याला मेडिकल सायन्सनी आईचं दूध आणि गाईचं दूध हे एक समान आहे त्यात एक परिभाषा दिलेली होती त्याने. जसं आम्ही इंग्रजीमध्ये सांगायचं झालं तर मदर कोलेस्ट्रॉल काव कोलेस्ट्रॉल स्ट्रक्चर फंक्शन आयडेंटिफिकेशन जिनेटिक इंजिनिअरिंग बायोलॉजिकल व्हॅल्यू एव्हरीथिंग इज अ कार्बन कॉपी आहे. मग हे कशा पद्धतीनं आपल्याला मिळवायचं हे आमच्यासमोर सगळ्यात मोठं चॅलेंज होतं. कारण आपण पाहिलं असेल की साधारणतः आपल्याकडं गाय व्हॅली की आपल्याकडं पहिलं दूध आहे सगळ्या ठिकाणी वाटून टाकायची प्रथा आहे, त्याचा मागचाच उद्देश हा ह्या गायीच्या पहिल्या दुधातलं महत्त्वाचे घटक आहे प्रत्येकाच्या पोटात जावं हा असतं. परंतु याच्यामध्ये ज्यावेळेस आपण एक नाही ह्याला म्हणजे शिजवलं की साधारणतः त्यातले घटक असतात हे नष्ट होतात. मग आमच्यासमोर सगळ्यात मोठं चॅलेंज होतं ह्याला 34 डिग्रीच्या वर्क न जाता कशा पद्धतीने जे महत्त्वाचे घटक आहे हे वेगळे करायचं, ह्याच्यासाठी RPS बायोटेकची आम्ही स्थापना केली. आणि स्थापना केल्यानंतर याच्यासाठी आम्ही जर्मनीमधनं जे सिरॅमिक फिल्टर्स आहेत, मेम्ब्रेन्स आहेत, हे सगळ्या प्रकारचे म्हणजे कसे करणं हे महत्त्वाचं आहे. कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे जिथं हे सिरॅमिक फिल्टर्स तयार होत आहेत तिथं गाईचं जे दूध आहे तर त्या HF काऊज आहेत, त्यांचं दूध पातळ असतं आहे. आपल्याकडचं गाईचं दूध हे घट्ट दूध असतं, त्यामुळं जरी मॉलिक्युल वेट एकसारखं असेल, समजा आम्ही म्हणतो बा IgG मॉलिक्युल वेट एखाद्या स्वच्छांसो तर जे आहे तर ते जे दूध आहे, पण त्यातून ज्या दुधातून आपल्याला हे वेगळं करायचं आहे इनपुट जे आहे दूध हे थोडंसं जाड असल्यामुळे आम्हाला आमच्या दृष्टीने म्हणजे इंडियन गाईच्या दृष्टीने आम्हाला सिरॅमिक फिल्टर्स आहेत, मेम्ब्रेन्स आहेत, त्या पद्धतीत बनवावं लागलं. त्यासाठी आम्हाला जर्मनीची कंपनी मदत घ्यावी लागली. त्यानंतर आपल्या सगळ्या जगाला माहिती आहे की चीज म्हणजे आहे हे फ्रान्स चांगलं बनवतं, मग आम्हाला ते त्या चीज वेगळं करण्यासाठी मला मायक्रो फिल्टरेशन हवं होतं, आम्ही त्याचीही मदत घेतली. मग आम्ही सुरुवातीला काय केलं तर स्वेडनची जे कंपनी आहे दॅट इज अल्फा लेवल, भारतातही ती कंपनी आहे, त्याच्यातून आम्ही सेंट्रीफ्युजल म्हणजे सेंट्रीफ्यूज वापरून तो सेंट्रीफ्यूज वापरला आणि हे जे गाईचं पहिलं दूध आहे त्यातून आम्ही सगळ्यात महत्त्वाचं फॅटला सेपरेट केलं. त्याच्यानंतर आम्ही त्याच्यातलं केसिन वेगळं केलं डिकॅन्टरनी. आणि हे वेगळं करत असताना याच्यामध्ये थोडा पार्टमध्ये जो काय म्हणजे लॅक्टोज असेल केसिन असेल हे सर्वच सर्व एका नाही आम्ही मायक्रो फिल्टरेशनमध्ये जे आम्ही जर्मनी फ्रान्स आणि स्वीडनमधनं जे काही इम्पोर्टेड टेक्नॉलॉजी आणली तर त्याच्यातून एका नाही आम्ही वेगळं केलं आणि अशा प्रोडक्टचं प्रोडक्ट बनवलं ज्याला आजच्या तारखेला भारतामध्ये कुठलाही ऑप्शन नाही. वी आर द ओनली कंपनी दॅट इज अ 52% जे आहे प्रोडक्ट इम्युरिज जे आहे IgG नॅचरल लेवलचं IgG देणारी भारताले नव्हतं आशियातली ही पहिली अशी कंपनी आहे. का पहिली म्हणतो तर गीर गाईचं दूध आज देशी गाईचं दूध तर आपण सगळे आणि आम्ही आता गीर गाई आणि देशी गाई किंवा अजून इथून गाई याच्यामध्ये फरक काय मॅडम, तो माणूस सगळ्यात महत्त्वाचा जेवढे बी मिल्किंग ॲनिमल ह्या जगामध्ये आहेत
आई नंतर शेवटी दुधाचा सोर्स आहे की नाही पहिली अहो तुम्हाला मेडिकल सायन्सने सांगतात आईचं पहिलं दूध पाजा मग ते दूध एकदा पाजलं पण आईचं दूध हे फक्त त्याच बालकाला चालतं पण गाई हा युनिव्हर्सल डोनर आहे मग हे दूध हे सगळ्याला कसं मिळेल याच्यासाठी की नाही आम्ही साधारणतः फक्त आणि फक्त देशी गाई निवडल्या त्याचं कारण तुम्हाला सांगतो जगामध्ये मी जसं म्हटलं 52% देणारी जगामध्ये फक्त आणि फक्त जर कंपनी म्हणाल तर फक्त आपली देशी गाईच देऊ शकते टॅगिंग वगैरे करणं असू देत किंवा मग त्यांची काळजी घेणं असू देत हे एकूणच प्रोसिजर आपण या निर्मितीसाठी प्रोडक्टच्या निर्मितीसाठी आपण केलेली आहे तर आमच्या दर्शकांसाठी ती पण सांगा नेमकं तुम्ही कशा प्रकारे ही केलेली आहे सगळी प्रोसिजर फार सुंदर विचारलं आपण कारण महत्त्वाचा विषय आहे सांगतं बघा बरं का म्हणजे आम्ही जे म्हणतो कोलेस्ट्रॉलमध्ये महत्त्वाचं ज्याला गो पियुष म्हटलेलं आहे तर त्यावेळेस आपल्या याच्या काऊ नव्हत्या तर त्यावेळेस फक्त आणि फक्त देशी गाय होती आता ही जी देशी गाय आहे तर तिचं म्हणजे कुठल्या गाय आहेत तर पंजाब आणि सिंध प्रांतामध्ये सहवाल आहे त्याच्यानंतर काकेर आहे त्याच्यानंतर गीर आहे आणि महाराष्ट्रात आपल्या आढळणारी जी खिल्लारी गाय आहे तर ती आहे मग आम्ही काय केलं सगळ्यात जास्ती गायी ह्या गुजरातमध्ये आहेत गीर गाई आम्ही निवडल्या त्याचं कारण आहे का त्याच्यात मिळणाऱ्या दुधाची क्वालिटी जी आहे ती चांगली असते आणि गायींची संख्या जास्ती आहे आणि दूधही जास्ती देणार आहे मग आम्ही काय जवळपास 7.5 लाख गाईचं आयडेंटिफिकेशन केलं त्याच्यानंतर एक त्याला RFID म्हणजे लावला उद्देश काय होता ह्या गाईच्या व्यसनाचं म्हणजे नंदी कुठला होता म्हणजे कुठलं सिमेंट्स वापरलं होतं तिचा खायला काय देतो ही सगळी सगळी हिस्ट्री राहते आणि सगळ्यात महत्त्वाचं ती गाई गाभण राहिल्यानंतर ती कुठल्या दिवशी येणार आहे याचा डेटा आम्हाला मिळतो मग तुम्ही ज्यावेळेस आम्हाला आयडी एक 8 ते 10 दिवस पहिलं तर त्यावेळेस आम्ही अगेन एक नाही साधारणतः बर्फाचं बॉक्स असलेला जे म्हणजे शीतकरण करण्यासाठी आम्ही ते शीतकरण देतो त्याच्यासाठी एक स्पेशल एजन्सी अपॉइंट केलेली आहे परंतु गोचर बोर्ड अहमदाबाद म्हणजे गव्हर्नमेंटचं जे आहे ह्यांनी आम्हाला फार मदत केली सगळ्या गायींची लिस्ट आम्हाला दिली कुठले गोट्या आहेत त्याची माहिती दिली कुठल्या गोशाळा आहेत त्याची माहिती दिली गायींची आणि त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला एक सगळ्या 7.5 लाख गायींपर्यंत आम्ही पोहोचू शकलो शेतकऱ्यापर्यंत पोहोचू शकलो आणि त्यांना टॅगिंग केलं टॅगिंग करायचा उद्देश काय होता की हे आयदर ती A1 प्रोटीन देते का A2 देते आता आजच्या तारखेला तुम्ही बघत असाल पुण्यामध्ये आपण ज्यावेळेस फिरतो त्यावेळेस सगळ्यांना A2 मिल्क साधारणतः 80 रुपये लिटर आहे 90 रुपये लिटर आहे हे बोर्ड आपण वाचतो मग आम्ही काय केलं साधारणतः हे म्हणजे शेतकऱ्याला एक सर्टिफिकेट आहे का नाही त्याचा आम्ही प्रयत्न केला करू हे तुमची गायची आहे तर ही गाय एक नाही तुमची काय करते तर A1 देते A2 देते त्यासाठी कुठली टेक्नॉलॉजी तर थर्मोफिशियलने एक टेक्नॉलॉजी डेव्हलप केलेली गाईच्या सेप्टाचा केस आणि त्याच्याखालचं रक्त घ्यायचं आणि ते चेक करून आम्ही ठरवतो ही गाई A1 दूध देते का A2 देतात A1 ह्या वादात आपल्याला नाही राहायचं पण A2 दूध जे आहे कपपासून कॅन्सरपर्यंत तुम्हाला मुक्तता देण्यासाठी त्याचा उपयोग होतो त्यामुळं यासाठी आम्हाला कोल्ड चेन तयार करावी लागली आणि हे जे काय पहिलं आणि पहिलं गाई वेल्यानंतर फक्त आणि फक्त आम्ही 3 वेळचं दूध कलेक्ट करतो ज्याच्यामध्ये इम्युन फॅक्टर्स आणि ग्रोथ फॅक्टर जे ह्या कॅप्सूलमध्ये मौजूद आहेत हे आम्ही वेगळे केले हे त्या पहिल्या गाईमध्ये त्यामुळे एक वेगळी चेन आम्हाला त्यासाठी मेंटेन करावं लागलं बरोबर म्हणजे एकूणच पूर्ण सविस्तर अभ्यास करून त्याच्यानंतर हे जे आपण प्रोडक्ट आणलेलं आहे ते लोकांसमोर आणलेलं आहे जेणेकरून लोकांच्या आरोग्याला याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो तर सर याच्या पुढे मला विचारायचं आहे की औषध निर्मिती प्रक्रियेबद्दल आता तर तुम्ही माहिती सांगितली पण आता ज्या नागरिकांना हे औषध घ्यायचं असेल तर ते त्यांच्यासाठी कुठे उपलब्ध होऊ शकेल फार बघा साधारणतः की नाही आम्ही जसं सांगितलं तुम्हाला की बनवणं माझं काम होतं RPS बायोटेकचं धन्वंतरी डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड ही सातारा बेस्ड कंपनी आहे याचं की नाही आता तुम्ही बघितलं एवढी माहिती मी आपल्याला दिली आणि साधारणतः मेडिकल सायन्समध्ये ह्या प्रोडक्टला साधारणतः डॉक्टरांच्या थ्रू विकणं आम्हाला थोडंसं अवघड होतं का अवघड होतं कारण ते सगळी माहिती सांगू शकत नाही आम्ही सांगतो ह्या कॅप्सूलमध्ये की नाही पर कॅप्सूलमध्ये 300 mg जे कॅप्सूल आहे त्याच्यामध्ये 52% जे IgG मिळतं आहे म्हणजे भारतामध्ये आशियामध्ये देणारी पहिली कंपनी आहे हे सगळं समजून युजरला सांगावं लागेल आम्हाला हे गेली 13 वर्ष झाले ही कंपनी करते तर ऑल ओव्हर इंडिया हे फक्त आणि फक्त प्रोपगंडा मार्केटिंग डायरेक्ट मार्केटिंगमध्ये की नाही आम्ही हे प्रोडक्ट आणलं आणि आमचे जे आम्ही यांना ट्रेनिंग देतो ट्रेनिंग दिल्यानंतर कशा पद्धतीने प्रोडक्ट काम करतं त्याचं इम्युन फॅक्टर्स काय आहेत ग्रोथ फॅक्टर्स काय हे सर्व प्रकारचं ट्रेनिंग त्यांना देतो त्याला व्हिज्युलाइट देतो त्यांच्या लिटरेचर देतो त्यांचं ट्रेनिंग करतो मग हे साधारणतः डॉक्टरना समजून सांगतात आयुर्वेदिक डॉक्टरना समजून सांगतात ॲलोपॅथी डॉक्टरना समजून सांगतात आणि डायरेक्ट युजर
इतरला सुद्धा ही लोक एकाने समजून सांगतात आणि ह्या प्रकारचं प्रोडक्टचं जे डिस्ट्रीब्युशन जे आहे आजच्या तारखेला आपण जवळपास पूर्ण भारतभर आमचे जवळपास 13 ऑफिसेस ऑल ओव्हर वर्ल्ड म्हणजे इंडियामध्ये आणि आम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळ्या ऑफिसेसमध्ये हे प्रोडक्ट सर्व ठिकाणी पाठवलं जातं दिलं जातं हा एक महत्त्वाचा आहे. दुसरी गोष्ट आपण आता पॅन्डेमिकमध्ये जर बघितलं तर सगळं जग बंद आहे पण धन्वंतरी बंद नव्हते कारण हे प्रोडक्ट जे आहे तुमची रोग प्रतिरोधक क्षमता म्हणजे सगळे वाढवणार पण ही रोग प्रतिरोधक क्षमता ह्याच्यामुळे बनती आईनंतर तुम्हाला जर ह्या जगात सर्वाईव्ह व्हायचं असेल फक्त आणि फक्त देशी गाय आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेट केलं कारण जे आईनंतर गाय देऊ शकते दुसरं कुठलाही ऑप्शन नाही आहे म्हणून आम्ही ह्याच्यावरती काम केलं. सर तुम्ही सांगितलं की देशी गायीचं दूध आहे त्याला खूप महत्त्व आहे आणि ती आरोग्यदायी आहे पण बऱ्याच वेळेला लोकांना ही प्रक्रिया माहिती नसते की गाईचं जे पहिलं दूध असतं गाईचं तर त्याच्यासोबत नेमकं काय केलं पाहिजे आणि त्याच्या नेमकी काय प्रक्रिया आहे ती ज्यामुळे लोकांची आरोग्यशक्ती आहे ती अजून वाढेल तर त्याबाबत तुम्ही काय सांगाल. नाही फार चांगलं विचारलं आपण कारण आपल्याकडे थोडासा गाईच्या पहिल्या दुधाविषयी अपप्रचार आहे म्हणजे काय हे गाईचं दूध पहिलं दूध चांगलं नसतं त्यामुळे ते वाटलं जातं परंतु मी असं म्हणेल गाईचं पहिलं दूध जे आहे तर ते इतकं चांगलं आहे त्यामुळं आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये किंवा भारतीय संस्कृतीमध्ये आपल्या आप्तजनामध्ये त्याला वाटायची प्रथा असते आणि ते वाटल्यानंतर एक नाही परत त्याच्यामध्ये 100 ml एक 5 लिटर 10 लिटर दूध जे त्याप्रमाणे वाटतात आणि त्याचं एक मिठाई त्याला आपण एक खरवस किंवा चीक बनवतो ह्या पद्धतीने त्याचा वापर आपल्याकडे केला जातो अशा कारण ते दूध विकलं जात नाही त्यामुळे शेतकऱ्याचा जो तोटा आहे परंतु एक नैतिक जबाबदारी म्हणून एक नाही हे एक प्रसाद म्हणून सारखं हे लोकांची वाटायची पद्धत आहे आपल्याकडं. परंतु मला असं त्याविषयी म्हणायचं आहे की पहिलं जे दूध आहे हे आम्ही जसं सांगितलं मेडिकल सायन्समध्ये त्याचं फार अनन्यसाधारण महत्त्व आहे पण ते कुठल्या गाईचं अगेन मी सांगेन फक्त आणि फक्त देशी गोधन म्हणजे गोधन आहे मग देशी गाय कुठली आली मी परत म्हणेन की आपली महाराष्ट्रातलं म्हणलं तर खिलारी आली कपिला आली गीर गाय आली काकेर आली साहिवाल आली ह्याच गायींचं दूध फक्त महत्त्वाचं आहे. बाकीचे काय आहेत त्याविषयी मी नाही बोलणार परंतु हे जे पहिलं दूध आहे तर शेतकऱ्यांनी काय करावं तर साधारणतः आजच्या तारखेला म्हणजे त्याचा एक आणि का मी म्हणतो की शेतकऱ्यांना हे महत्त्वाचा प्रश्न आहे तर आम्ही जसं आता गुजरातमध्ये गोळा करतो आहे तर काही एक वर्षभरामध्ये आम्हाला महाराष्ट्रातून सुद्धा हे ते गोळा करायचं आहे. मग हे पहिलं दूध आहे की नाही त्याची एक प्रक्रिया समजून सांगा आम्ही त्यांना एक आईस बॉक्स देऊया हे दूध पहिलं जे काय वासराला कारण जे वासरू आहे ते फक्त आणि फक्त 173 ते 175 ml जास्त पिऊ शकत नाही त्यामुळं दूध तुम्हाला ते काढावंच लागणार आहे असा एक गोस म्हणजे थोडासा अजूनही लोकांच्या गोड गैरसमज आहे. तुम्ही वासराला उपाशी ठेवून ते दूध काढताय आणि विकताय तो व्यापार आहे तसं नाही त्या वासराची जी काही जी आय ट्रॅक आहे त्याची जी कॅपॅसिटी जी आहे ती फक्त 175 ml असतं आणि जसजसं मोठं होतं राहतं तर दूध कमी पितं आणि बाकी खायला लागलं मग तो शेतकरी काढत असतो तेव्हा दूध काढणं हे कुठलाही म्हणजे गैरव्यवहार नाही असं मला तर वाटतं. दुसरी गोष्ट हे जे दूध आहे का नाही आम्ही सांगतो की मेडिकल सायन्सप्रमाणे हे 34 degrees वर उकळलं त्यातले असणारे औषधे जे गुणधर्म आहे हे नष्ट होतात. मग आता तुम्ही मला सांगा जर आपण त्याला म्हणजे त्याचं ज्यावेळेस आपण मिठाई बनवतो चीक बनवतो खरवस बनवतो त्यातलं काय राहतं का काय नाही फक्त एक जेबीला चांगलं लागेल एवढी त्याचे स्वीट्स तयार होती याच्यापेक्षा दुसरं काय नाही. पोषक मूल्य त्यातली जी असतात ती नष्ट येस पोषक मूल्य बेबी 100% त्यातली पोषक मूल्य सगळी निघून जातात आणि ती परत माणसाला मिळाल्यात आम्हाला त्याची गरज आहे. आम्ही महाराष्ट्रात ज्यावेळेस आम्ही नेटवर्क सुरू करू एक वर्षभरामध्ये आहे त्यावेळेस एक नाही जर शेतकऱ्यांनी हे तुमच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पोहोचणार आहे तर त्यावेळेस एक नाही आम्हाला एक नंबर मी आपल्याला सांगतो 7355009993 ह्या नंबरला कॉन्टॅक्ट करा. एक वर्ष आम्ही म्हणजे गाईचं त्यांनी रजिस्ट्रेशन त्याच्यावरती करावं जसं जसं रजिस्ट्रेशन होईल संख्या वाढत जाईल तसे आम्ही त्यांना एक ते दूध घेऊन जायचं व्यवस्था करूया. गाईची निगा कशी राखायची दूध काढायच्या अगोदर काय गोष्टी घेतल्या केल्या पाहिजेत म्हणजे जेणेकरून एक नाही त्या गाईचा डेटा जर आमच्याकडे आला संभाव्य होणारे रोग जगात काय आलेले आहेत आपण कशी काळजी कराल कसं माणसाला शुद्ध प्रकारचं दूध द्याल हे आम्ही त्यांना शिकवून द्यायचा प्रयत्न आणि हे जे पहिलं महत्त्वाचं दूध आहे ज्याला गोप युष म्हटलेलं आहे ते सुद्धा आम्ही घ्यायचा प्रयत्न करू हा आमचा प्लॅन आहे. सर तुम्ही सांगितलं की रोगप्रतिकारक शक्ती हे आपले जे औषधं आहेत ती वाढवतात तर त्याबाबत तुम्हाला जेव्हा तुम्ही लोकांपर्यंत हे घेऊन गेला ही औषधं तेव्हा तुम्हाला लोकांकडून काय प्रतिसाद मिळाला. नाही फार चांगला प्रतिसाद मिळाला मॅडम याचं एक साधं उदाहरण तुम्हाला मी सांगेल लोकांना आम्ही समजून सांगतो हे जे इमेरिज कॅप्सूल आहे पहिलं गाईचं दूध ज्याला चेक म्हणतो 5000 लिटर दुधातून
फक्त आणि फक्त आहे की नाही हे 750 किलो तयार होतं. आणि त्यामुळेच मग असे म्हटलं आपल्याला आशियामध्ये फक्त नॅचरल आय जी जी देणारी फक्त आर पी एस बायोटेक आहे जे धन्वंतरीच्या माध्यमातून त्याचा मार्केटिंग करत असते. मग हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी की आम्ही जसा चॅनल सांगितला तर ह्या चॅनलच्या बाबतीत बोलत असताना की नाही आम्ही पाहिलं की या पॅन्डेमिकमध्ये की नाही पोलिसांचं ऐकलं होतं की बऱ्याच प्रकारे फस राहणार आहेत पोलीस आणि सफाई कर्मचारी आहेत ह्यांना बऱ्याच देत झालेले होते. मग आम्ही आमच्या कंपनीच्या सी एस आर माध्यमातून पुन्हा पोलीस जवळपास 10,000 संख्या आहे आणि त्यानंतर ग्रामीणची जी आहे ती जवळपास 3,000 आहे अजूनही साताऱ्याच्या ह्या सर्व पोलिसांना आम्ही हे प्रोडक्ट जे आहे हे दिलं. आणि त्याच्यानंतर एक आनंदाची गोष्ट असे आहे की मिळते जेव्हापासून आम्ही गेल्या 2 महिन्यात पाहतो आहे एकाही पोलिसांचा डेथ झाला नाही. पण मला हे माहीत नव्हतं की पिंपरीला एक वेगळं कमिशनरेट आहे म्हणजे पुणा शहर आणि ग्रामीण याच्यामध्ये आम्ही ते दिलं त्यामुळे फार चांगला अनुभव म्हणजे पोलिसांना दिल्यानंतर आला लोकही घेत आहेत. आता 13 वर्षापासून विकतो एक नैतिक जबाबदारी म्हणून की नाही याचं आम्ही एक पोलिसांना आम्ही सुद्धा आम्ही फ्रीमध्ये दिलेलं होतं. म्हणजे आपण जे कोरोनातले फ्रंटलाईन वॉरियर्स आहेत तर त्यांच्या इम्युनिटीसाठी सुद्धा याने एक मोठं योगदान दिलं असं आपण म्हणू शकतो. 100% मॅडम. साधारणतः सगळ्यात आनंद ह्या गोष्टीचा होतो की आज एकही पोलिसांचा परत आहे की नाही डेथ झाला नाही हा सगळ्यात मोठा आनंद आहे. पुण्याचा रहिवासी पुण्याचा नागरिक माझं प्रथम कर्तव्य म्हणून आहे की नाही हे आम्ही केलेलं आहे. सर स्वदेशी गायींपासून तयार केलेलं भारतात तयार केलेलं हे प्रोडक्ट जे आहे ते आता विदेशांमधून पण याच्यासाठी मागणी येते असं तुम्ही सांगितलं होतं तर त्याबाबत नेमकं काय सांगाल? नाही फार प्रश्न आहे मॅडम. साधी गोष्ट मी सांगितलं तुम्हाला ही आम्ही भारतामध्ये इंट्रोड्यूस केलं. जसं मी आपल्याला सांगितलं की 5,000 लिटरमधून एक आहे ना याच्यामध्ये एक आहे साधारण 750 किलो जे बनतं त्याच्यामध्ये आम्ही हे प्रोडक्ट भारतामध्ये देतो. परंतु त्याच 5,000 लिटरची ज्यावेळेस आम्ही दुसरी बॅच घेतो तर 5,000 लिटरमध्ये प्युअर फॉर्ममध्ये आय जी जी हे आम्ही का याच्यातून डिराईव्ह करतो जे फक्त 132 किलो मिळतं. आणि ह्या भारतातल्या अशा गायींकडून काढलेलं आहे किंवा घेतलेलं आहे ज्या गिर गायी त्या भारताच्या बाहेर कुठेही नाही आहेत. इवन ब्राझीलमध्ये आहेत असं ऐकतो आम्ही पण त्यात त्यांनी जेनेटिकली मॉडिफाय केले माहीत नाही आहे. परंतु हे इतकं महत्त्वाचं गोधन आणि त्यातून मिळणारं अनन्यसाधारण एक्स्ट्रा ऑर्डिनरी 97% आय जी जी त्याच्यामध्ये आय जी जी 72% आय जी ए 15% नाही आहे कुणाकडं आणि राहिलेले 10% आय जी जे हे जे आहे हे $870 ॲज अ ए पी आय म्हणून काही कंपनी आमच्याकडून अमेरिकेसारख्या ठिकाणी घेऊन जातात. म्हणजे महत्त्वाचं सांगायचं झालं याने भारतीय लोकांचंच आरोग्य नाही तर बाहेरच्या परदेशी लोकंसुद्धा ऐका नाही देतात हे भारतामध्ये भारतीय खिशाला परवडेल सर्वमान्य लोकांना योग्य होईल हे एक महत्त्वाचं गाईड दिलेलं आहे. ते एक ऋण आमच्यावरती आहे ते लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे जे एक्सपोर्टचं जे आहे ते आजच्या तारखेला जे आमचं व्हेरी शॉर्टली आम्ही काही यू एस एफ डी वगैरे कंप्लेंट झालं की आम्ही साहेब आम्ही फिनिश प्रोडक्टसुद्धा करून संपूर्ण देशामध्ये द्यायचा आमचा प्रयत्न आहे. हे प्रोडक्ट नॅचरल आहे कमी प्रमाणात अवेलेबल असेल पण जे असेल ते द्यायचा प्रयत्न केला जाईल भारतीय लोकांच्या गरजा संपल्यानंतर. नक्कीच. म्हणजे हळूहळू भारताबरोबरच भारताबाहेरही आपण आपल्या औषधांचा विस्तार करत आहोत जे की खरंच एक अभिमानाची बाब आहे आणि त्यासाठी तुमचं नक्कीच अभिनंदन करण्यासाठी तुम्ही पात्र आहात सर. थँक्यू व्हेरी मच. आणि अजून थोडंसं मी ॲड करेल कारण साधारणतः म्हणजे माझं पर्सनल असं मत आहे हे गोधन हे जे गोधन आहे हे माणसासाठी अत्यावश्यक आहे. मनुष्य प्राण्याला आवश्यक असणारे जे काय महत्त्वाचे जे काय म्हणजे औषधी तत्व आहेत ना गायीनंतर आईनंतर गायी आणि गायीनंतर दुसरा कुठलाही घटक नाही त्यामुळे गोधन जे भारतीय माणसाला मिळावं त्यानंतर भारताच्या बाहेरच्या प्रत्येक मनुष्य जीवाला मिळावं याच्यासाठी आम्ही काम करत आहोत. नक्की सर. खूप छान माहिती दिली आम्हाला आणि खूप चांगल्या प्रकारे लोकांना समजेल अशा भाषेत तुम्ही ती एकदम सोप्या ह्याच्यामध्ये दिलेली आहे. गाईच्या दुधापासून तयार केलेलं हे एम्युरिच जे औषधं आहे ते तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी नक्कीच मदत उपयुक्त राहील. तर तुम्हीही हे प्रोडक्ट ट्राय करावं आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवावी आणि निरोगी राहावं अशी तुमच्या सगळ्यांची शुभेच्छा आहे. थँक्यू. थँक्यू.